प्राण परवडत नाही असं म्हणण्यापेक्षा जीव द्या, नाहीतर बांगड्या भरा हातात. आयुष्यभर चाकरमानी राहिला तर कशी परवडेल मुंबई? म्हणून साहेब म्हणाले होते तेव्हा, धंदा करा धंदा, नाहीतर धंद्याला लागा. त्यांनाही नोकरी करून मुंबई परवडणार नाही म्हणून धंदा देतात, रस्त्यावर उतरून काहीही विकतात आणि पैसे कमवतात. आपण काय परप्रांतीयांचे लोंढे वाढतात यावर फक्त चर्चा करणं. तुम्ही म्हणताय ते खरंय, चला करतो मी धंदा, टाकतो मी वडापावची गाडी, पण मला मुलगी कोण देणार? हो चल. प्रॉब्लेम काय तुमचा? प्रॉब्लेम माझा नाही, प्रॉब्लेम तुमचा आहे. सॉल्व्ह करायचा. अरे तुम्ही जबरदस्ती करता, कळलं ना? अक्कल दाट सुद्धा न फुटलेल्या मुलाला ना बाळ कडून जबरदस्तीने पाचवला. अरे काय आहे हा धंदा? आहे धंदा एका मद्रासी माणसाने उघडलेला आणि सक्सेसफुली चालवलेला धंदा. रोज 10,000 वडे विकतो, बाकीचे पदार्थ वेगळे. याने कधीतरी सुरुवातच केली होती ना, शून्यातूनच वर आलाय ना हा. तो बघ चल. कोण आहे हा? चहावाला आहे. तासाला 1,000 जास्त चहा विकतो, चहाची डिलिव्हरी करतो. कितीला मिळतो चहा माहितीये? 6 कटिंग, 10 फुल आणि 15 स्पेशल. होच किती कमवतो हा? होच. चल हे बघ, हे दरेकर डेकोरेशन वाले वर्षानुवर्षे इथे डेकोरेशनचा धंदा करताय. कुठलाही सण, गणपती, दिवाळी, मराठीच आहे ना हे सुद्धा. तुमचं लग्न झालंय का? हो झालंय. यांना कशी रे देतात मुलगी? कारण मुलगीला पगारावर नाही मिळत, मिळकतीवर मिळते. आणि मिळकत म्हणजे फक्त पगार नाही. हे बघ, हे आयडियल बुक स्टोर, नारायण रमेश नेरुरकर हे यांचे संस्थापक. 1937 साली एवढं छोटस दुकान आणि आता हे एवढं मोठं दुकान. मराठी अस्मितेचं मानाचं असं हे स्थान. चालेल.